नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आले पिकाचं जे आहे ते लागवडीपासून ते दोन महिने महिन्याच्या कालावधीपर्यंतचं संपूर्ण नियोजन बघणार आहोत तर ते कशा पद्धतीनं आहे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हा जो प्लॉट आहे माझा तर त्याची लागवड जी आहे ती सत्तावीस मे रोजी झालेली आहे तर तो आज जवळपास छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे तर तोपर्यंत मी कोणत्या कोणत्या खतांचा औषधांचा व कोणत्या कोणत्या बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर याच्यामध्ये केलेला आहे व तो कशा पद्धतीने केलेला आहे त्याचं प्रमाण काय आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पूर्वी मी ज्या ज्या गोष्टीचं वापर आपल्या शेतीमध्ये केलेला आहे आपल्या प आल्याच्या प्लॉटमध्ये केलेला आहे त्याची माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती टाकलेले परंतु शेतकऱ्यांना <coughs> जास्तच मेहनत करण्यास सवय फक्त शेतीतच करतात मातीत जास्त मेहनत करण्यास सवय तर त्यांना असं जी माहितीचा जो स्रोत आहे तर तो व्यवस्थित उलगडून पाहण्याची सवय राहिलेली नाही फक्त कष्ट करण्यास सवय तर त्याच्यामुळे ते मागचे व्हिडिओसुद्धा बघू शकत नाही तर त्यांचे पुन्हा पुन्हा मला कमेंट येत आहे की आता हे काय करावं ते काय करावं खत सोडायचं तर ते किती सोडावं संपूर्ण माहिती मी मागच दिलेली आहे परंतु त्याच्याकडे ते मागचे व्हिडिओ काढून बघत नाही बघता तर लगेच डायरेक्ट मागच्या वर्षी बघतात तर त्याच अनुषंगाने मी आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर कोणत्या गोष्ट्या गोष्टींची आपल्याला सद्यस्थितीला आवश्यकता आहे त्याचं संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वप्रथम लागवड झाल्यानंतर दहा दिवसाच्या अगोदर जे आहे ते मी ह्युमिक ॲसिड आणि रोको या औषधांचा ड्रिचिंग करायला सांगितली होती किंवा ड्रिपद्वारे सोडायचं सांगितलं होतं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याचा के वापर केला व त्यांचे रिझल्टही चांगले त्यांना मिळाले जेणेकरून काय आपण जे बेनं कट केलेलं असतं तर तिथं त्या, त्या कट केलेल्या साईडला बुरशी लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला रोकोचा वापर करणे गरजेचं असतो त्याच्यानंतर मुळांची संख्या जी मूळ लवकर वाढण्यासाठी आपल्याला ह्योमोगॅसिडचा वापर करावा लागतो तर त्यानंतर मी सांगितलं होतं की सोडोमोन वाट रॅकोडामा ही काया, काया जी जैविक बुरशी आहे ती आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने कशा उपलब्ध करता येईल तर त्यासाठी मी का काही औषधांचं लिंक शेअर केल्या होत्या म्हणजे मा चांगल्या क्वालिटीचं जे औषध आहे ते बाजारामध्ये आपल्याला मिळत नाही दुकानावरती तर ते चांगल्या क्वालिटीचे मी ऑनलाईन बघून आणि त्याचे लिंक पण दिलेले आहेत परंतु त्या शेतकऱ्यांनी त्याचा एवढा जास्तीचा वापर केला नाही त्यामुळे असं होतं की जी भविष्यात येणारी सड जी, जी आहे ते आपण सड आल्यानंतर त्या गोष्टीकडे आपलं लक्ष जातं परंतु तेव्हा त्याचा ते काही फायदा होत नाही आणि आपण त्यानंतर किती महागाची औषधी किंवा बुरशीनाशक सोडलीत तर त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला पूर्वीपासूनच तयारी करावं लागते तर त्यासाठी सोडून म्हणून आणि ट्रॅकडोमा हा एक खूप महत्त्वाचा घटक जमिनीमध्ये सोडल्यानंतर ती बुरशी जी आहे ती ज्या सडच्या बुरशीला खाऊन टाकते व ती तिची उत्पत्ती सोडू देत नाही तर त्यामुळे पूर्वी सोडणं खूप गरजेचं असतं तर ज्यांनी सोडलं नाही ते आतासुद्धा सोडू शकता तर ते मी सांगितलेल्या औषधाची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार नाही तुम्ही तिथून ऑनलाईन ते मागवू शकता ते अमेझॉनवर मिळतं तर त्यानंतर ते औषध सोडल्यानंतर दहा दिवस आपल्याला काहीच करायचं नाही आहे जरी यांनी सोडलं त्यांनी त्याच्यानंतर मरीन गोल्ड आणि ॲक्वाकॉल हे एक मायक्रोनिटन बेस औषधी आहे तर ते सुद्धा मी सांगितलं होतं परंतु ते काही जणांना मिळालं तर काही जणांना मिळालं नाही शोध घेण्याचासुद्धा प्रयत्न जास्त त्यांनी केलेला नाही त्याचे रिझल्ट खूप छान आहे तुम्ही बघू शकता ही क्वालिटी जी आहे त्या दोन औषधामुळे जास्तीच्या जा आहे तर ते सुद्धा तुम्ही चौकशी केली कंपनीसोबत कॉन्टॅक्ट केला तर तुम ते नक्कीच तुम्हाला तुमच्या एरियामध्ये दी कोण डीलर आहे त्याची माहिती ते नक्कीच देतील तर त्या अनुषंगाने तुम्ही तो प्रयत्न करा व ते सोडण्याचा प्रयत्नही करा त्यानंतर सुरुवात करायची होती आपल्याला खतांची तर खतांची तुम्ही बघू शकता या प्लॉटला मी बेसल डोस दिलेला अगोदर त्याच्यानंतर मी त्याला वरतून तर अजून काही खत दिलेलं नाही तर वॉटर सलिवलमध्ये मी एकोणीस एकोणीस वापरतो आहे तर एकोणीस एकोणीस जे वापरायची पद्धत जी आहे ती आहे एकरी तीन किलो तिसऱ्या दिवशी या अशा प्रमाणात एकोणीस एकोणीस वापरायचं आहे एकोणीस एकोणीस वापरत असताना कमीत कमी तीन किलो एकोणीस एकोणीस जे आहे ते शंभर लिटर पाण्याच्या द्रावणात मिक्स करून आणि नंतरच त्याची ड्रिचिंग किंवा ड्रिपद्वारे द्यायचं आहे जेणेकरून ते सर्व जमिनीमध्ये मूळ कशा असतं सध्यास्थितीला जमीनमध्ये ओलावा जास्त असल्याकारणाने आपण दहा ते पंधरा मिनटं पाणी सोडतो व ते सर्व मुळामध्ये जात नाही तर जेणेकरून जास्त पाणी जेव्हा सोडू आपण तेव्हा ते चोकडे ते व्यवस्थित पसरेल तर तुम्ही ड्रिचिंग जर केली तर अतिउत्तम व ड्रिप नदी देत असाल तर अशा पद्धतीने त्यात द्यावं लागेल तर त्यामध्ये मी सुद्धा काही कंपन्यांचं नावं मागच सांगितले होते की ह्याच कंपन्यांची खतं वापरावीत जेणेकरून तुम्हाला जास्त फायदा होईल कारण की मार्केटमध्ये लोकल खूप कंपन्या आहे काहींचे रिझल्ट चांगले नाही माझा जो अनुभव आहे त्यानुसार मी काही कंपन्यांची सुद्धा सांगितली होती तर त्यामध्ये महापीळ आहे महादन आहे त्याच्यानंतर आय सी एल आहे यारा आहे त्याच्यानंतर इंडिकेम ही एक नवीन कंपनी आहे तिचेसुद्धा रिझल्ट खूप छान आहे तर या सर्व कंपन्या आहेत तर त्यांचासुद्धा आपण वापर करू शकता आणि त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस सोडत असताना आपल्याला तिसऱ्या दिवशी या प्रमाणात दिल्यानंतर आपल्याला ग्रेड टूचं मायक्रोन्यूट्रन जे आहे ते पण पुन्हा ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकोणीस एकोणीसचा डोस जो आहे तो सहाव्या दिवशी जाईल आणि मायक्रोन्यूटनचा पण सहाव्या दिवशी म्हणजे आज जर सोडला एकोणीसशे एकोणीस तर पुढच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला ग्रेड टूचं मायक्रोन्यूट्रन जायचं आहे आणि त्याच्या पुढील तिसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा एकोणीस एकोणीसचा खतांचा वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा दिवसाच्या अंतराने पंधरा दिवस झाले एकोणीस आणि डी एफ मायक्रोन्यूट्रन सोडून की त्यात आपल्याला एक मध्ये कॅल्शियम नायट्रेट त्याचासुद्धा जो डोस द्यायचा आहे तर तो एकरी पाच किलो या प्रमाणामध्ये आपण देऊ शकतो त्याच्यासोबत अर्धा किलो बोरॉन कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन दोन्हीचं मिक्स करून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि फवारणी म्हणसाल तर सध्या स्थितीला थोडे आळीचा प्रादुर्भाव आहे तर त्याच्यासाठी तुम्ही <coughs> क्लोरो वगैरे न फवारता डायरेक्ट ॲम्प्लिगो फवारू शकतात व नाही आपली मिळालं मिळाली तर कराटेसुद्धा फवारू शकता व त्याच्यासाठी अजून एक बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता त्यात अवतार घेऊ शकता पण ते साधे साधं बुरशीनाशक साध्यात साधं जे तुम्हाला मिळेल त्या पद्धतीचं बुरशीनाशक पण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे व एक मायक्रोन्यूटन घ्यायचं आहे पावडर फॉर्मबद्दल जेणेकरून जी कमतरता आहे मायक्रोन्यूटनची जमिनीमधून जर पुरी झाली नाही तर आपण तो वरतूनसुद्धा सुद्धा देऊ शकतो तर अशा प्रमाणामध्ये काही गोष्टीचं योग्य नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे तर आता सध्या मी कॅल्शियम नायट्रेटचं जे आहे ते एकरी पाच किलो या प्रमाणामध्ये आणि अर्धा किलो बोरॉन हे सोडलेलं आहे तर त्याचे रिझल्ट बी खूप छान आहे तर त्याच्यामुळे आता याच्यानंतरचा जो डोस आहे तो तुम्ही वरतून खताचा डोससुद्धा देऊ शकता तर वरतून खताचा डोस देत असताना तुम्ही चोवीस झिरो आणि जर मिळाला तुमच्याकडे तर यारा मिला यारा कंपनीचं मिला आहे यारामिला नावाने तर ते पंचवीस किलो एकरी या हिशोबाने तुम्ही देऊ शकता दोन्ही खतं मिक्स करायचे चोवीस चोवीस यारा यारामीला आणि याचा वापर करायचा त्याचे खूप रिझल्ट चांगले आहे मी सध्या तर काही वापरलं नाही पण आमच्याकडील भरपूर शेतकऱ्यांनी त्याचा वापर केलेला आहे तर त्यांचे रिझल्ट खूप छान आहे तर मलासुद्धा वरतून जेव्हा खत द्यायचं आहे तेव्हा मी त्याचासुद्धा वापर करणार आहे व ते खत कशा पद्धतीने द्यायचं आहे त्याची थोडी पद्धत वेगळी आहे तर त्या पद्धतीचासुद्धा मी व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये घेऊन येणार आहे जेव्हा मी टाकणार आहे तेव्हा त्याचा ते व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच <coughs> होता की मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व म्हणजे काहींचे प्लॉट अगोदरचे काही नंतरचे तर हे स्टेबिलिटी नसल्यामुळे तर त्या सर्वच माहिती मी आज घेऊन आलो आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व आपलं जे चॅनल आहे या यापुढील आर्दरकीविषयी संबंधित तुम्हाला व्हिडिओ मी नवीन नवीन घेऊनच येणार आहे तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दा दाबाजणी करून यानंतर टाकल्या जाणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल धन्यवाद